गेल्या काही दिवसांपासून देशात सध्या लव जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय. लव जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरणाविरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्हा सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजल दिदी हिंदुस्थानी यांनी केलं होतं. या मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशात रोज 40,000 लव जिहादची प्रकरणं होतात. यासाठी वशीकरण आणि जादूटोणाचा वापर केला जातो. आता त्याच्यावर उपाय काय? तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या. मग बघा डोकं ठिकाणावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र बाहेर येतील, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी केलाय. डुकराचा दात असा पाण्यात रात्रभर भिजत टाका आणि ते पाणी त्या पोरीला बाधा लव जिहादच्या केस मध्ये अटकलेली आहे, तिच्यावर हे सगळे जादू टोने तत्काळ खलास होतील. डुकराचा मोठा भावला आहे यांना, माहित आहे, पण आपला अवतारच आहे बरा हर रूपम बाला सिनेमा बालाचा कांतारा भगवान विष्णूचा अवतार आहे वराह जंगली डुक्कर. तर जंगली डुकराचा दात जर भेटला नाही तर हे गावातले जे हा मग फक्त पाण्यात भिजत टाकान ते पाण्याचे दोन थेर म्हण आणि लेडी कॉन्स्टेबलांना सांगा की त्या पोरीला आठवत द्या, तिच्या अंगावर जे काही गंडे धागे दोरे तारीस बांधलेले आहेत ते पहिले टाका, हे दोन थेंब तिच्या तोंडात टाका या पाण्याचे, पण मग तिल समजावा तत्काळ डोकं ठिकाण्यावर येते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.